टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली ईस्ट थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट मॅथ्स आय एम मिसेस वृषाली विष्णू देवधर. हॅलो स्टुडंट्स, इन प्रिव्हियस पार्ट वी सॉ मल्टिप्लिकेशन, प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन अँड वर्ड प्रॉब्लेम्स. नाव टुडे वी लर्न वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. मुलांनो, या आधीच्या भागात आपण गुणाकार, गुणाकाराचे गुणधर्म आणि गुणाकारावरील शाब्दिक उदाहरणे सोडवली. आज आपण इथे बेरीज आणि वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची ते पाहणार आहोत. सी हियर द फर्स्ट एक्झाम्पल. इन द नर्सरी 235 गुलमोहर ट्रीज, 340 नीम ट्रीज वेअर प्लांटेड. हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड ऑल टुगेदर. एका रोपवाटिकेत 235 गुलमोहराची झाडे, 340 कडुनिंबाची झाडे लावली तर दोन्ही मिळून एकूण किती झाडे रोपवाटिकेत लावली. नाव सॉल्व दिस सम. वी फर्स्ट राईट गिवन इन्फॉर्मेशन, देन टू फाइंड ऑपरेशन अँड सोल्युशन. हे उदाहरण सोडवताना आपण आधी दिलेली माहिती, काय काढायचे, कोणती क्रिया करणार आणि कृती या पद्धतीने सोडवणार आहोत. सो फर्स्ट वी राईट गिव्हन इन्फॉर्मेशन. हिअर गिव्हन इन्फॉर्मेशन इज 235 गुलमोहर ट्रीज अँड 340 नीम ट्रीज. टू फाइंड वॉट इज आस्क म्हणजे काय काढायचे. हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड ऑल टुगेदर. एकूण किती झाडे लावली हे आपल्याला काढायचे आहे. ऑपरेशन म्हणजेच कोणती क्रिया करणार. हिअर वी सी हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड ऑल टुगेदर. इथे आपल्याला दिसत आहे त्यांनी विचारलं आहे की एकूण झाडे किती लावली. सो वी राईट हिअर ॲडिशन. इथे आपण बेरीज ही क्रिया करणार आहोत. सोल्युशन, सोल्युशनमध्ये आपल्याला उदाहरण मांडायचे आहे. सो हिअर वी ड्रॉ द कॉलम्स 100 टेन्स अँड युनिट अँड राईट द नंबर्स इन द कॉलम्स 235 प्लस 340. वी फर्स्ट ॲड फ्रॉम युनिट्स प्लेस. एककाच्या घरातून आपण बेरीज सुरू करूयात. इन युनिट्स प्लेस हिअर 5 युनिट्स प्लस 0 answer 5, then tens place 3 plus 4, 7 tens and then hundreds place 200s plus 300s, 500s. Our answer is 575. So, total number of trees 575 were planted in the nursery. एकूण 575 झाडे रोपवाटिकेत लावली. नाव वी सी द नेक्स्ट एक्झाम्पल. मीरा हॅज 325 बीड्स अँड शाहीन हॅज 120 बीड्स. हाऊ मेनी मोर बीड्स मीरा हॅज दॅन शाहीन. मीराजवळ 325 मणी आहेत आणि शाहीनजवळ 120 मणी आहेत तर मीराजवळ शाहीनपेक्षा किती जास्त मणी आहेत. वेन वी सॉल्व दिस फर्स्ट वी राईट गिव्हन इन्फॉर्मेशन, देन टू फाइंड, देन ऑपरेशन अँड देन लास्ट सोल्युशन. हे उदाहरण सोडवताना आधी आपण दिलेली माहिती लिहायची, मग काय काढायचे आहे ते लिहिणार आहोत, कोणती क्रिया करणार आणि कृती. सो हियर गिव्हन इन्फॉर्मेशन इज मीरा हॅज 325 बीड्स अँड शाहीन हॅज 120 बीड्स. देन टू फाइंड काय काढायचे आहे. हाऊ मेनी मोर बीड्स मीरा हॅज दॅन शाहीन. मीराजवळ शाहीनपेक्षा
किती जास्त मणी आहेत हे काढायचे आहे. ऑपरेशन कोणती क्रिया करणार? हियर वी राईट सबट्रॅक्शन. कारण इथे त्यांनी असं विचारलं आहे की मीराजवळ शाहीनपेक्षा किती जास्त मणी आहेत, म्हणून इथे आपण वजाबाकी ही क्रिया लिहिणार आहोत. देन सोल्युशन. हियर वी राईट द सम. फर्स्ट वी ड्रॉ द कॉलम. इथे आपण आधी घरं आखून घेऊयात. 100, 10 सेंट युनिट अँड दॅन राईट द नंबर इन द कॉलम. 325 मायनस 120. व्हेन वी डू सबट्रॅक्शन, फर्स्ट वी सबट्रॅक्ट इन द युनिट्स प्लेस. वजाबाकी करतानासुद्धा एककाच्या घरातील संख्यांची वजाबाकी आधी करायची. हियर इन युनिट्स प्लेस 5 - 0 आन्सर इज 5. दॅन टेन्स प्लेस 2 - 2 0 अँड दॅन हंड्रेड्स प्लेस 3 - 1 200. सो अवर आन्सर इज 205. मीरा हॅज 205 बीट्स मोर दॅन शाहीन. मीराजवळ 205 मणी जास्त आहेत. होमवर्क स्वाध्याय. सॉल्व दिस सम्स वर्ड प्रॉब्लेम्स इन युअर नोटबुक. खालील शाब्दिक उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा. अ कॉस्ट ऑफ वन शर्ट इज रुपीज 399 अँड अ कॉस्ट ऑफ अ फ्रॉक इज रुपीज 400. हाऊ मच मनी वील पे टू द शॉपकीपर. एका शर्टची किंमत 399 रुपये आहे आणि एका फ्रॉकची किंमत 400 रुपये आहे, तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील. नेक्स्ट, इन द गार्डन देअर आर 154 टिक ट्रीज अँड 275 बनियान ट्रीज. हाऊ मेनी मोर बनियान ट्रीज दॅन टिक ट्रीज. एका बागेत सागाची 154 झाडे आहेत आणि वडाची 275 झाडे आहेत, तर सागाच्या झाडांपेक्षा वडाची झाडे कितीने जास्त आहे. नेक्स्ट, रोजा हॅड रुपीज 575. शी बॉट बुक्स वर्थ रुपीज 350. हाऊ मच मनी विल बी लेफ्ट विथ हर. रोजाजवळ 575 रुपये होते. तिने 350 रुपयांची पुस्तके घेतली, तर तिच्याजवळ किती रुपये उरले. नेक्स्ट, रोहित हॅज 240 मार्बल्स अँड सोहम हॅज 520 मार्बल्स. हाऊ मेनी मार्बल्स आर देअर इन ऑल टुगेदर. रोहितजवळ 540 गोट्या आहेत, तर सोहमजवळ 520 गोट्या आहेत, तर दोघांच्या मिळून एकूण गोट्या किती. ही उदाहरणे आपल्या गणिताच्या वहीमध्ये सोडवा. थँक्यू.